धमक्या देऊन आवाज कुणाचा बंद करू शकेल असं वाटत असेल तर ते त्यांचा हा गैरसमज आहे. असा ते कायदा आणि सुव्यवस्थेचा सांभाळणारी जी यंत्रणा आहे पोलीस दल त्यांच्या कर्तृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या हातामध्ये राज्याची सूत्र आहे, त्यांना जबाबदारी चालता येणार नाही. त्यासंबंधी राज्याची कायदा सुव्यवस्थता सांभाळण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्यांनी या संबंधीची काळजी घ्यायची. या राज्यामध्ये लोकशाहीच्या पद्धतीनं विकी तू जर राहू दे गप्प कर. कोणत्याही भाषावर मत व्यक्त करण्याचा अधिकार या राज्याच्या प्रत्येक नागरिकाला आहे. आणि असं असताना तुम्ही धमक्या देऊन आवाज कुणाचा बंद करू शकेल असं वाटत असेल तर ते त्यांचा हा गैरसमज आहे. असा प्रश्न फक्त एकच आहे की धमक्याच्या संबंधीचा माझा महाराष्ट्र प्रशासनावर ही जबाबदारी आहे आणि महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा सांभाळणारी जी यंत्रणा आहे पोलीस दल त्यांच्या कर्तृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळे त्याची चिंता मी करत नाही. पण त्याबरोबर ज्यांच्या हातामध्ये राज्याची सूत्र आहे त्यांना जबाबदारी चालता येणार नाही. या दादा एक मिनिट.